मान्यवरांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी नानासाहेब भोडके साहेब जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या विद्यार्थ्याशी हितगुज करावं, मार्गदर्शन करावं, त्यांना विनंती करतो आहे. संत रविदास, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू व सर्व महापुरुषाला अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे गणेश विद्यालयाचे हेडमास्तर सोनोने सर, तसेच आमचे मित्र मुरलीधर साळवे सर व बाकी सर्व कर्मचारी वर्ग, आमच्यासोबत जिल्ह्याचे युवा जिल्हाध्यक्ष राजेश जाधव, तालुका अध्यक्ष सुभाष कांबळे, आमच्या तालुका अध्यक्ष महिला वाघमारे मॅडम, तसेच संतोष खंदागळे, अर्जुन पोहेकर, बाकी आपल्या शाळेचे करते धरते सदस्य योगेशजी शिंदे साहेब व सर्व विचार मंच. आज आमचे माननीय राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, तसेच माजी समाज कल्याण मंत्री यांचा वाढदिवस आहे, 69वा वाढदिवस आहे, त्यानिमित्त आपल्या शाळेमध्ये त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची इच्छा झाली आणि गणेश विद्यालय हे एक कानाकोपऱ्यात बाजूला असल्यामुळं याची शाळेची दक्षल आजपर्यंत कोणी घेतलेली नाही. त्यानिमित्तानं आज एक सुंदर शाळा आहे. मी आपले हेडमास्तर सोनोने साहेबचे व्हिडिओ बघतो शाळेचे, अशी एक सुंदर अशी शाळा आहे. माझं तर असं मत आहे सोनोने सराला की या शाळेचा एक प्रस्ताव तयार करून जिल्हा परिषदला दाखल करावा की आपली शाळा ही पुरस्काराला पात्र आहे. तर आपल्या शाळेला एक पुरस्कार मिळावा अशी एक आमची विनंती आहे. आज माजी समाज कल्याण मंत्री बबनरावजी गोलूप साहेब यांनी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचं रोपट 1995 सुरू केलेलं आहे आणि चर्मकार बांधव सर्व ओबीसी सर्वांना एक न्याय द्यायचं काम आमच्या संघटनेमार्फत आम्ही करतो आणि त्यांच्या आदेशानुसार चालतो. यामुळे एक त्यांचा एक भव्य असा वाढदिवस साजरा करण्याचं आम्ही आपल्या शाळेवर नियोजन केलेलं आहे. तरी सर्व आणि अशा व्यक्तिमत्वाची जाण ठेवून आपण त्यांचा एक आदरपूर्वक वाढदिवस साजरा करण्याचं आयोजित करतो. तसेच विद्यार्थी मित्राला पण माझी विनंती की आपल्याला कोणी जे कोणी आधार देत असतील, सांभाळत असतील, त्याची एक आपण जाणीव ठेवून आपण आपलं पुढलं काम केलं पाहिजे. तसेच विद्यार्थ्याला एक चालना मिळावी या उद्देशानं, एक स्फूर्ती मिळावी या उद्देशानं आम्ही ह्या वही आणि पेन या वाटपचा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यामुळे आज आम्ही ह्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. तरी आपल्याला सरांनी विनंती केलेली की आमच्या परीक्षा चालू आहेत, त्या परीक्षेच्या निमित्तानं एक थोडा वेळ मधला आम्ही मागून घेतला आणि त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. तरी या गणेश विद्यालयाच्या सर्व कर्मचाऱ्याचे मी एक मनापासून अभिनंदन व्यक्त करतो की आम्हाला आपल्या शाळेवर एक संधी निर्माण करून दिली आणि आमचा एक कार्यक्रम तुम्ही चांगल्या प्रकारे यशस्वी केला आणि आमच्या आलेल्या सर्व पदाधिकाऱ्याचा आपण सत्कार
चांगल्या पद्धतीने केला त्याबद्दल मी आपले अभिनंदन करतो। तसेच ह्या परीक्षेच्यामुळे आम्ही एक थोडक्यात थोडक्यात बोलायचं ठरविलेलं आहे आणि अजून काही एक दोन माणसाची भाषण होतील ते नीट ऐकावे आणि नंतर आपण वह्या वाटपचा कार्यक्रम सुरू करू। एवढंच बोलून मी माझे 200 शब्द संपवतो। यानंतर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे आमच्या गावचे ग्रामस्थ मान्यवर सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन संपतांना गुंजकर हे इथं उपस्थित झालेले आहेत। त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमच्या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक साहेब श्री सोनवणे सर यांना अशी विनंती करतो की त्यांना शाल पुष्पहार आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा। देणाऱ्यांना देत जावे, घेणाऱ्यांना घेत जावे, देणाऱ्यांना देत जावे, घेणाऱ्यांना घेत जावे, घेता घेता एक दिवस हे विद्यार्थी उद्याचे देणारे हवेत, उद्याचे देणारे हवेत, अशा पद्धतीचा एक महत्त्वपूर्ण एक संदेश आपण या मान्यवरांकडून घेणं आवश्यक आहे। मी ज्या वर्गांना निमंत्रित करतो त्या वर्गातल्या विद्यार्थ्यांनी समोर यायचे लाईनीत, मुलींनी काड्या बाजूने यायचे आणि मुलांनी काड्या बाजूने यायचे। त्याच्या रूपाने वाटप करण्यात येत आहे। शैक्षणिक साहित्याचं वाटप होत आहे। हा, पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप होत सर। चला मुलं, हा होत आहे, सावकाश घाई करू नका, व्यवस्थित होत आहे। कारण तो आपल्या दृष्टीने बघून विधान सावरकरांना तरी पुन्हा एकदा गणेश विद्यालयाच्या वतीतून यांचं मनापासून श्रीमान प्राचार्य गणेश विद्यालय। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी समाज कल्याण मंत्री बबनरावजी घोलप साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बीड जिल्हा चर्मकार महासंघाच्या वतीनं आदरणीय नानासाहेब घोळपके यांच्या संकल्पनेतून गणेश विद्यालयातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे। आता कार्यक्रमाचा उत्तरार्ध आहे। मित्रांनो, हे कार्यक्रम घेण्यामागचे उद्देश आपण पाहतोय, समाजामध्ये समाजासाठी जे चांगलं काम करेल त्यामध्ये समाज कल्याण मंत्री बबनरावजी घोलप साहेब असतील किंवा जिल्हाध्यक्ष नानासाहेब घोळके असतील, समाजामध्ये जर तुम्ही चांगलं काम केलं तर समाजामध्ये त्या कामाची दखल घेतल्याशिवाय राहत नाही समाज। आणि त्यामुळे या माध्यमातून जिल्हाध्यक्षांना मी या माध्यमातून विनंती करेल की आपण जर असंच कार्य जर चालू ठेवलं तर निश्चित आपल्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। आणि आपण वेळोवेळी लोकांशी संपर्कात राहून जर आपण कार्य केलं तर त्याचा निश्चित फायदा होईल। आणि तुमच्यामुळं जे वंचित विद्यार्थी आहेत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थी आहेत,
यांना पण याचा फायदा होईल. समाज कल्याण मंत्री भगवंतराजजी भोलप साहेब असताना त्यांनी समाजातील आर्थिक दृष्ट्या जे मागास विद्यार्थी आहेत ते यांना या शिक्षण प्रवाहामध्ये टिकून राहण्यासाठी समाज कल्याणमार्फत शिष्यवृत्त्या मंजूर केल्या. जर तुम्हाला विदेशामध्ये जर शिकाय जायचं असेल तर त्यासाठी आवश्यक असणारी शिष्यवृत्तीची जी रक्कम आहे ती पण वाढवली. आणि तुम्ही जर जिल्ह्याच्या ठिकाणी जर गेलात तर सामाजिक न्याय भवन यासारख्या इमारती आपल्या पाहायला मिळतात. आणि या इमारतीमधून समाज कल्याणमार्फत जे ऑफिसेस आहेत किंवा जे कार्यालय आहेत ते कार्यालय एका ठिकाणी आपलं एकत्रित झालेले पाहायला मिळतात. हे जे कार्य आहे ते कार्य त्या मनाने महान मनाला काही हरकत नाही. आणि त्यामुळं आज आपण जिल्ह्याच्या ठिकाणी गेलो तर आपल्या एका ठिकाणी सगळे कार्यालय आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या माध्यमातून कामं करून घेता येतात. म्हणून आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी जिल्हाध्यक्षाच्या वतीने विद्यार्थ्यांना जे शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलंय त्याबद्दल मी त्याचे प्रथम आभार व्यक्त करतो. आणि गणेश विद्यालयाच्या वतीनं माननीय आदरणीय भगवंतराजजी घोलप साहेबांना आपल्या आमच्या शाळेच्या वतीनं मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि हा सोनेरी सूर्यांची सोनेरी किरणे, सोनेरी सूर्यांची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांची सोनेरी दिवस, सोनेरी सूर्यांची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांची सोनेरी दिवस, सोनेरी दिवसाच्या आदरणीय माननीय माजी समाज कल्याण मंत्री तथा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष भगवंतरावजी भोलप साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विद्यार्थी मित्र हो, आज आपण या ठिकाणी माजी मंत्री आदरणीय भगवंतरावजी भोलप यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केलेला आहे. राष्ट्रीय समाज चर्मकार संघाचे जिल्हाध्यक्ष तथा सर्व सन्माननीय सदस्य यांनी या ठिकाणी वाढदिवसानिमित्त स्तुत्य असा उपक्रम राबवलेला आहे. ज्यांचे कार्य महान त्यांचेच होतात सन्मान. कारण भगवंतरावजी भोलप जेव्हा समाज कल्याण मंत्री होते तेव्हा त्यांनी जे केलेलं कार्य आहे हे खरंच खूप मोठं कार्य आहे हे आत्ताच आपल्या सरांनी आपल्याला सांगितलं. आणि त्यानिमित्त त्यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप केलं याबद्दल मी आपल्या गणेश विद्यालयाच्या वतीनं या सर्व टीमचं अभिनंदन करतो, कौतुक करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लागलेले आपल्या विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक आदरणीय सोनवणे सर यांचं मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं अभिनंदन करतो, आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी हा कार्यक्रम ज्यांनी राबवला ते चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष नानाभाऊ बोडके यांचेही मी आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले आपल्या या संस्थेचे सदस्य माननीय योगेश भाऊ शिंदे यांचंही मी यांनाही धन्यवाद देतो. तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले युवा जिल्हाध्यक्ष राजेशजी जाधव, तालुका अध्यक्ष सदाजी कांबळे, महिला तालुका अध्यक्ष ज्योतिताई वाघमारे या सर्वांचे मी या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल, आमच्या शाळेला भेट दिल्याबद्दल, आमच्या शाळेचं कौतुक केल्याबद्दल मी या गणेश विद्यालयाच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने या सर्व टीमचे मी आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. त्यांनी भविष्यातही असेच खूप छान कार्यक्रम राबवावे आणि आम्हाला प्रेरणा द्यावी अशी अपेक्षा करतो. आणि मला संयोजकांनी आभार मानण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो.